नमस्कार मंडळी, करी आणि कारवानमध्ये तुमचं पुनश्च स्वागत. आणि आज मी आहे पुण्यात. इनफॅक्ट मी माझ्या आत्याला भेटायला आले बरेच वर्षांनी, आणि ती एक भयंकर क्रिएटिव्ह स्त्री आहे आणि ती वेगवेगळ्या गोष्टी करत असते, तिचा कला प्रवास तुमच्या समोर मांडण्याचा. तर जाणून घेऊया ज्योत्स्ना आपटे. हॅलो, नमस्कार. हॅलो, आताच नेहा आली माझ्याकडे आणि तिला माझं सगळं बघून इतकी थक्क झाली की म्हणले तुझ्या आत्या मी तुझी मुलाखतच घेते. तर मी थोडंसं सांगते की मी आधी पूर्वी क्लासेस घेत होते, पण मग नंतर ऑर्डर्स वाढत गेल्या, त्यानंतर मग मी जे काम ह्याचं सुरू केलं आणि क्लासेस पूर्णतः बंद केले. आणि ऑर्डर्स म्हणजे मला पंतप्रधानांना मोमेंटो द्यायची संधी मोहनधारी या सरांमुळे मिळाली. 97 साली भारताचा 50वा सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं, तेव्हा सगळे मिनिस्टर आणि इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान होते. बरोबर. ते पुण्यात येणार होते धारिया साहेबांच्या तिथे कार्यक्रमाला. तर त्यांना द्यायला मोहनधारी यांचं जे 3 झाडं हा सिम्बॉल आहे त्यांचा बनराईचा. अच्छा. तर त्याच्यासाठी त्यांनी मोमेंटो बनवून घेतले. बरोबर. तर ते सगळे इंद्रकुमार गुजराल, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, वंदनाताई चव्हाण आणि अजून असे एकूण 8 मोमेंटो आणि त्याच्या बाहेरच्या पण पिशव्यांवर मी पेंटिंग करून दिलं कागदी पिशव्या करून. खूपच छान. तर ते मी त्यांचं झेंड्याचे 3 कलर वापरलेत. अच्छा. बरं. आणि ते इतकं त्यांना सगळ्यांना आवडलं, कारण मागे असं मी लेटरिंग जे केलं भारतीय आझादी का सुवर्ण महोत्सव ते ब्लू कलर आला, मागे स्काय ब्लू ला असं म्हणजे हे केलं, झाडांचा हिरवा आला. बरं. आणि केशरी छटा दिली आकाशाला, त्यामुळे केशरी हिरवा निळा ते सगळे रंग आले त्याच्यात. आणि पुढे कलश लावले मांगल्याचं प्रतीक. बरोबर. आणि त्याच्या खाली तांदूळाचे दाणे चिकटवले. अच्छा. आणि लाल आणि पिवळा छोटे रिबनचे गुलाब करून लावले, म्हणजे हे हळदी कुंकवाचं प्रतीक. आणि इतकं आवडलं तेव्हापासून माझ्या ऑर्डर्स सुरूच झालं म्हणजे काम. बरोबर. मग मी म्युरल्स करायला लागले. अच्छा. अहमदाबादला माझा भाऊ राहायचा, त्याच्यासाठी कोणार्कस त्याच्या बिल्डिंगचं नाव होतं. बरं. तर त्याच्या बिल्डिंगवर बसवायला 4-4 फुटी मोठी व्हील्स बनवून दिली मी. हो. आणि ती 5 व्हील्स केली आहेत मी. तर त्याच्यासाठी एक्सटेरियर क्वालिटीचा बोर्ड वापरला. बर. आणि त्याच्यावरती सगळं काम केलं, रेझिन हार्डनर ओतून ते एक्सटेरियर क्वालिटीला राहील असं. बिल्डिंगवर 4 व्हील्स आहेत त्यांच्या. अच्छा. आणि ऑफिसमध्ये एक मोठं व्हील आहे. एक बिल्डर भेटले, त्यांना गणपतीचा टाइल्स बनवून मी 300 टाइल्स करून दिल्या आहेत गणपतीच्या. बर. आणि ते गणपती वरतून म्हणजे पडू नये ही आपली देव दैवत आहे आपलं. बरोबर. त्याच्यासाठी वेगळे वेगळे एक्सपेरिमेंट केले मी आणि ते टाइलला टेक्स्चर करून इफेक्ट देऊन तो गणपती फिक्स केला. अच्छा. मग तुला हा नक्की वारसा कधीपासून म्हणजे तुला आला? मला लक्षात आलंय ते आता मुलं थोडी मोठी झाल्यावरती मी पेंटिंगचे क्लास सुरू केले आणि जे वाढत गेलं ना ते खूपच झालं. आणि ते आई वडिलांकडनंच मला कला आली आहे. एक 2 गोष्टी मला थोड्या शिकायला लागल्या की इपॉक्सी कोटिंगचं कसं करायचं. बरोबर. रेझिन हार्डनर कसं मिक्स करायचं किंवा ते गणपतीचं मोल्डिंग, कारण आधी मी हाताने गणपती करून द्यायचीच. बरोबर. पण 100 गणपती 1600 सरस्वतीच्या मूर्ती मुंबईला दिल्या आहेत MIT कॉलेजला. अच्छा. मग त्याच्यासाठी मला मोल्डिंग शिवाय पर्यायच नव्हता. बरोबर. ते सुरू केलं. त्याच्यानंतर मग वाढत वाढत मग मी फुलांचे कृत्रिम फुलांचे बुके करायची, लोकांना द्यायची. एक सिनेमेरो म्हणून कंपनी आहे, तर त्याचे मेंगाळे म्हणून हे होते, ओनर होते. त्यांनी माझ्याकडनं 500 बुके करून घेतले फुलांचे. काही जण विचारायला लागले साखरपुडा आहे. अच्छा. तर साखरपुड्याला तुम्हाला काय देता येईल? मग मी एंगेजमेंट रिंग प्लॅटर्स सुरू केले. व्हेरी नाईस. तर मग मी आता ते रिंग प्लॅटर्स मध्ये एकदा तर मोराचं करून दिलं एकांना. वा. तर तो MCL मी मोर केला आणि त्याला ते ग्लिटर फोम जे येतं त्याची सगळी मोरपीस मी घरी कापते. बर. तर ती मोरपीस कापून त्यांना दिला, तो इतका त्यांना आवडला. मग मागे अशा कटआउट मुलगा मुलगी असे कपलचा असा हे लावायचा कटआउट. बरोबर. मागे नेट लावायचं त्याच्या मागे पुढे आणि पुढे सगळं डेकोरेशन करून तसे चिक्कार जातात. प्रेरणा बापट जोशी म्हणून माझी मैत्रीण आहे खजूर दिवे, ती म्हणाली मावशी आपण ग्रुप करूया, तुमचं काम माझं काम आणि अजून एक आहे वीणा फाटक म्हणून, ती काजू दिवे करते. बर. तर मग तिने पण आमचा तिघींचा ग्रुप केला. अच्छा. आता इतकं छान वाटतंय की त्या दोघी जणी मला सपोर्ट करतात, मी त्यांना मला कोणी खजूर दिव्याचं विचारलं की मी तिला कळवणार. आणि त्याच्यामध्ये काजूची फळं लावून मी फ्रूट बास्केट बनवली काजूची. म्हणजे ऍक्च्युली हे केकच्या ऐवजी मला खूप आवडलं की लोकांना फंड
फोंडंट आणि क्रीम मला वाटतं हे खूपच वेगळं आणि हेल्दी व्हेरिएशन आहे. एकदम वेगळं आहे. आणि मी प्रत्येक काजूचं जे फळ करते ना, संत्र, मोसंब, अननस, नंतर कलिंगडाची फोड, केळी, तर केळी वगैरे तुम्ही बघाल, द्राक्ष करते, स्ट्रॉबेरी करते, आणि खालची बास्केट पण खायची. हो, म्हणजे सगळंच काजू कतलीचं. आणि विणा फाटतनी मला मदत केल्यामुळेच मला हे शक्य झालंय. आणि त्यामुळे आमचं दोघींचं आता ग्रुप म्हणजे आम्ही फॉर्म केलंय. आणि आम्ही दोघी ऑर्डर आली की घेतो आणि ती मला कळवते, मग मी करून देते. अच्छा. आता नुकताच काय झालं, मी फुलांचा पण एक हे केली, बास्केट परडी, म्हणजे फुलांची परडी केली. नंतर असं ए किंवा एन लेटर्स आपण करू शकतो. हे सगळं काजू घरापासून काजूच्या कतलीचा, प्युअर काजू कतलीचा बॅटर, व्हेरी नाईस. त्याच्यापासून मी हे करते लेटर्स. बरोबर. किंवा कोणाचं 75 येतं, 75 लेटर वरती पण मी फुलं फळं करून देऊ शकते. ओके. आणि आताच नुकतंच एक अशी असा योग आला की अमेरिकेहून मला माझ्या भाचीला मी सहज फोटो पाठवले, आणि तिच्या नात्यातले एक जण वजे म्हणून आहे, तर ते मला अप्रोच झाले. आणि त्यांच्या काकांची इथे पुण्यात 100 वाढदिवस होता. ओके. तर त्यांनी माझ्याकडनं मोठ दोन्ही बाजूला फळं लावून प्लॅटर करून घेतला, मध्ये 100 लिहिलंय. तर इतका त्यांना मला म्हणजे भरून आलं की आई वडिलांकडनं माझी जी कला माझ्यात आली आहे. बरोबर. देवाची कृपा आहे. म्हणजे तुझी कला नुसती देशात न मर्यादित राहता साता समुद्र पार पोचलेली आहे आज. मी अगं म्युरल पण व्हील्स पाठवले, फोल्डिंग व्हील्स करून अमेरिकेला पाठवले. वा वा वा. नंतर झरोका केला होता अमेरिकेला द्यायला. पेंटिंगचे पण काही स्टोल्स, दुपट्टे अमेरिकेला गेलेत, ऑस्ट्रेलियाला गेले, तिथल्या मुलींना ऑफिस युजला म्हणजे ते पॅन्ट शर्ट वरती. आणि तिथे तिथे मला वाटतं इस्पेशली हँडमेड ला ह्या सगळ्याला खूपच जास्त डिमांड. म्हणजे ऑस्ट्रेलियाहून जे एक जण आले होते ना आमच्या ओळखीचे, पण तो म्हणाला मुलगा की तिकडची फुलं मी तुम्हाला पाठवीन ऑस्ट्रेलियाची, तर ती फुलं तुम्ही पेंट करू शकाल. अच्छा. तर मला असं नवीन काहीतरी चॅलेंजिंग जॉब करायला प्रचंड आवड, त्यामुळे मी लगेच हो म्हटलं. त्यांनी फोटो पाठवले मोबाईलवर, तसे 5-6 स्टोल त्याला करून दिले. त्याने तिथे तो एक्झिबिशन भरवतो, त्याच्यात ते स्टोल ठेवले होते. अरे वा. आणि मी फिंगर पेंटिंगची ग्रीटिंग पण करते. अच्छा. तर ती बोटांनी केलेली ग्रीटिंग पण कोणी पण किती, आता जरा मोबाईल वरती आपण मेसेजेस पाठवतो, पण पूर्वी ग्रीटिंगला खूपच महत्व होतं. दिवाळीला तशी पण जातात, पुष्कळ गेलेली आहेत माझी. आता नवीन म्हणजे मी गणपती येत आहे वर्षीपासून सुरू केलंय. तर गणपतीच्या मागचं मखर मी बनवते. बर. आणि म्हणजे तुमचा गणपतीचा साईज मला कळला, त्याप्रमाणे त्या साईजच मी करून देते. ओके. तर आता पण या वर्षीच काम सुरू झालंय. सो मंडळी, नुसते गणपतीसाठी नाही पण बऱ्याच म्हणजे तुमचे जे सण समारंभ असतात, मला वाटतं व्रतबंध समारंभ, या सगळ्यासाठी पण वेगवेगळ्या वस्तू आणि हे करून ती देते. त्याच्यामुळे खूप सगळी व्हरायटी तुम्हाला मिळेल आणि क्रिएटिव्ह व्हरायटी मिळेल. जसं आत्या म्हणाली की कुठलीच एक गोष्ट दुसऱ्यासारखी नाही, त्याच्यामुळे युनिकनेस जो आहे तो तिने पहिल्यापासून फार जपलेला आहे आपल्या कलेत. माझे सगळे बुके आणि हार म्हणशील ना, तर 2000 वर संख्या गेलेली आहे. अरे बाप. आणि माझं पूर्ण घर, मिस्टर तर आहेतच पाठीमागे सपोर्ट द्यायला पहिल्यापासून. बरोबर. पूर्ण घर आता म्हणजे सगळेच मला सपोर्ट देतात. नक्कीच. माझ्या नाती पण म्हणजे अशा याच कलेच्या क्रिएटिव्ह, तर त्यांच्यासाठी मला वाटतं खूप जास्त. आणि इस्पेशली जे सिनियर सिटीजन हा व्हिडिओ बघतायत, ज्येष्ठ नागरिक, तर त्यांच्यासाठी एक इन्स्पिरेशन आहेस तू. कारण बरेच लोक असं करतात की म्हणजे रिटायर झाले की त्यांना वाटतं की आता पुढे काही नाही आयुष्यात, तर असं नसतं. मला वाटतं तेव्हा जास्ती तुमची कला, तेव्हा तुम्ही स्वतःला वेळ दिला पाहिजे, स्वतःची कला फुलवली पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचून, म्हणजे मला वाटतं ज्या रेटनी तू काम करतेस, तू तरुण आर्टिस्टना पण मागे टाकतेस या रेटनी ऍक्च्युली. सो माझ्या खूप तुला शुभेच्छा आणि तुझा असाच प्रवास चालू राहो आणि निरोगी आयुष्य तुला लाभो अजून कलाकृती करण्यासाठी. तू मगाशी जसं म्हणालीस की 2-3 तुझ्या मैत्रिणी मिळून तुम्ही व्यवसाय हा जो पर्टिक्युलरली जो दिव्यांचा किंवा जो काजूचा आहे तो करताय, तर म्हणजे नकळतपणे महिला सक्षमीकरण जे होत आहे ते खूप सुंदर, तो पण एक भाग आहे. सो थँक्यू सो मच करी अँड कारवानवर तुझं मूल यु नो इंटरव्ह्यू देण्यासाठी, आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुझी कला पोहोचवूया आणि तुला अशाच भरघोसपणे ऑर्डर्स येऊ देत. थँक्यू. थँक्यू. आणि आज माझी मुलाखतच घेऊन टाकली.